सिंचन घोटाळा प्रकरणी नागपूरमध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. दोन कंत्राटदार आहेत, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदर्भातल्या मोखाबर्डी सिंचन प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता आणि या घोटाळ्या प्रकरणी आरजे शहा आणि डी ठक्कर या कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या काही निवृत्त अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात जनमंचनं केलेल्या तक्रारीनंतर हे कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्र तयार केल्याचा खुलासा झाला होता. मोखाबर्डी कालव्याच्या मातीकामात आणि बांधकामाच्या निविदेत गैरव्यवहार झाल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोखाबर्डी उपसिंचन योजनेतील उच्च शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकाम या कामाच्या टेंडरची चौकशी ACB मार्फत करण्यात आली. सदर कामामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर होते ते सगळ्यांनी एक रिंग फॉर्मेशन तयार करून त्या ठिकाणी VIDC चे जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांना काम मिळवण्यासाठी मदत केलेली आहे.